नमस्कार बंधू भगिनींनो, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी डॉक्टर कृष्णा चौधरी, कॉस्मॅटिक लेझर सर्जरी सेंटर येथे, प्रसाद चेंबर्स, कर्वे रोड, पुणे, भारत येथे प्रॅक्टिस करतो. माझ्या इथे विविध प्रकारचे कॉस्मॅटिक सर्जरी प्रोसिजर्स गेल्या अनेक वर्षापासून मी करत आहे, परंतु त्यातल्या त्यात नाकाची शस्त्रक्रिया ही सर्वात जुनी आहे व त्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स घेऊन लोक माझ्याकडे येतात व त्यांची अपेक्षा असते की ते सुधारल्या जावे. परंतु बऱ्याच वेळा काही गोष्टी व्यक्तीला स्पष्ट करून द्याव्या लागतात की हे शक्य नाही किंवा हे चेहऱ्यावर चांगले दिसणार नाही. बऱ्याच वेळा कॉम्प्युटर इमेजिंग या पद्धतीचा उपयोग करून त्यांना मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. काही कॉमन डिमांड्स असे असतात की एकदम मला उंच नाक पाहिजे जिथे बसके असते. बसके नाक असेल तर त्याला उंच करण्याचे सुद्धा एक लिमिट आहे. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहे. एक तर जागा, त्याच्यावरील त्वचा, त्वचेची जाडी, त्वचा व नाकाचे हाड ह्याच्यामधली पोकळी व काय भरणार आहोत आपण तेथे, त्या मटेरियलचे गुणधर्म. त्याच्यामुळे फार जास्त उंच करण्यात ऑपरेशन केले असे सतत दिसत राहते किंवा टोके दिसायला लागतात किंवा त्वचा नाकावरची चमकायला लागते. त्याच्यामुळे मध्यम अपेक्षा असावी की आहे त्याच्यापेक्षा उंच व्हावे, चेहऱ्याला सूट दिसावे व नाक बसके वाटू नये. दुसरे पॉइंट की नाकाचा शेंडा एकदम टोकदार पाहिजे. नाकाचा शेंडा आहे त्याच्यापेक्षा सुधारणे हे शक्य आहे. त्याला अनेक मेथड्स वापरण्यात येतात की डोम स्टिचिंग, कॉलिम्युलर स्ट्रट किंवा प्लम्पिंग ग्राफ्स, असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला जास्त शार्प करू शकतो. परंतु त्याला सुद्धा एक लिमिट आहे, कारण नाकावरची जी त्वचा आपली आहे ती खूप जाड आहे, पोरस आहे आणि त्याच्या खाली असलेले जे कार्टिलेजेस आहेत ते फार कमजोर असतात व पसरलेले असतात, त्यांना उंची नसते. तिसरी गोष्ट, पसरट नाक. पसरट नाक जास्तीत जास्त बारीक करून पाहिजे, ह्याला सुद्धा लिमिट आहे. हे नेहमीच आपण लक्षात ठेवावे की नाकाचे मूळ कार्य हे श्वास घेणे आहे, व्यवस्थित मोकळा श्वास घेणे आहे, त्याचबरोबर वास समजून घेणे आहे. फार बारीक नाक जर केले तर तुम्ही ते नाक साफ करू शकत नाही, नाकातून आवाज आल्यासारखे वाटायला लागते, वारंवार सर्दी होणे आणि चिमटल्यासारखं दिसायला लागेल. आणि ह्या व्यक्तीने काहीतरी ऑपरेशन केलं आहे असं नेहमी वाटायला लागेल. त्याकरिता नाक प्रपोर्शनमध्ये इतर आजूबाजूचे अवयव जमेस धरून, पूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य जमेस धरून ते बारीक करावे लागते. जेव्हा वेडेवाकडे हाड असते किंवा खूप मोठा हंप असतो तो फार कमी करून नाक बेडप दिसायला लागते. वेडेवाकडे नाक जास्तीत जास्त सरळ होण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो, परंतु 3 ते 5% थोडासा डिफेक्ट हा राहू शकतो, कारण त्याच्या खालची चेहऱ्याची जी वाढ झालेली आहे लहानपणापासून ती त्या ठेवणीच झालेली आहे. तर हे सर्व मुद्दे जो व्यक्ती नाकाचे ऑपरेशन करायची इच्छा आहे ह्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. तसेच
किंचित भूल द्यायची का पूर्ण भूल द्यायची हे सर्जनवर सोडायला पाहिजे. कारण ऑपरेशन करताना सर्जनला व्यवस्थित काम करता येईल असे एन्व्हायरमेंट पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा त्रास नाही व्हायला पाहिजे. त्याचबरोबर तुमची सुरक्षितता व तुम्हाला कुठलाही धोका पोहोचू नये ही 100% जबाबदारी सर्जनची आहे. या व्यक्तीमध्ये पहा, त्यांची अपेक्षा अशी होती की पसरट नाक बारीक पाहिजे, नाकाचा शेंडा आहे त्याच्यापेक्षा उंच पाहिजे, नाकाच्या पाळी बारीक पाहिजेत व त्याचबरोबर ओठाचा खालच्या ओठाचा थोडा जाडसर भाग जो मधल्या भागात आहे तो बारीक करून पाहिजे. दोन्ही प्रोसिजर्स एकाच वेळी करण्यात आले किंचित भूल देऊन व शिरेवाटे झोपेचे इंजेक्शन देऊन. ह्या दोन्ही प्रोसिजर्सला 2.5 तास लागले. त्याच्यामध्ये प्राथमिकता नाकाच्या ऑपरेशनमध्ये ज्याला बोन कट म्हणतो ते अल्ट्रासोनिक सॉनिक कमी केले, तसेच नाकाचा शेंडा वर प्लम्पिंग केलं, कानाच्या पाळीतून 1 6 मिलीमीटर डायमीटरचा सर्क्युलर डिस्क काढून ती बसवली, त्याच्यामुळे अजून तो शार्प झाला. नाकाची जे दोन्ही बाजूच्या पाळी आहेत त्या 2.5 मीटर कमी 2.5 mm कमी केल्या व त्यानंतर खालच्या ओठाचा जो मधला जाडसर भाग थोडा त्यांना विचित्र वाटायचा तो कमी करण्यात आला. मित्रांनो, ऑपरेशनचे आधीचे व नंतरचे फोटो कृपया पहा व कसा फरक पडला हे पण जाणून घ्या. हा माहितीपट पाहिल्यानंतर तुमच्या मनात काही नवीन प्रश्न निर्माण झाले असतील किंवा माझ्याकरता सूचना असतील तर कृपया 9373504565 येथे संपर्क करा. माझ्याशी तुम्ही केव्हाही बोलू शकता व कुठलेही प्रश्न विचारू शकता. अधिक माहितीकरता माझी वेबसाईट www.cosmeticsurgerypune.com येथे भरपूर माहिती आहे. बिफोर आफ्टर फोटोज आहेत, रिव्ह्यूज आहेत, तसेच यूट्यूबला व्हिजिट द्या जेथे असंख्य कॉस्मेटिक सर्जरीबद्दल व नाकाच्या सर्जरीबद्दल व्हिडिओज आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसिजर्सबद्दल ते अवश्य पहा, तुमचा अभिप्राय लिहा. धन्यवाद. मित्रांनो, हे तिन्ही पिक्चर्स एकत्र ठेवण्याचे कारण की आपण समजून घेऊया की काय अपेक्षित आहे आणि काय करू शकतो. दुसऱ्या पिक्चरमध्ये मार्किंग केलेले निळ्या पेननी आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये काही आकडे व बाण आहेत. नंबर 1 म्हणजे त्यांना नाकाचा शेंडा शार्प आणखीन करून पाहिजे आहे. नंबर 2 जो येलो ॲरो दिसतो आहे, नाक जे पसरट आहे ते हाड बाहेर आलेले आहेत, पसरलेले आहेत, ते कट करून आतमध्ये घ्यायची अपेक्षा आहे. नंबर 3 नाकाची पाळी पसरट वाटते ती थोडी बारीक करायची आहे, त्या 2.5 मिलीमीटर प्रत्येक बाजू कमी करणे असं ठरलेलं आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे खालचा जो ओठ आहे तो थोडा जाड आहे मधल्या भागाला, तर तोसुद्धा कमी करायचा आहे. किती कमी करायचा हे जजमेंट ऑपरेशन टेबलवरच घेता येते. ऑपरेशनच्या आधी एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही की किती काढणे आवश्यक आहे. हे संबंध प्रोसिजर लोकल ॲनेस्थेशिया आणि किंचित भूल देऊन केले गेलेले आहे. ह्याच्यामध्ये हाडाचे जे बारीक करण्याचा प्रोसिजर आहे तो अल्ट्रासाऊंड टेक्नॉलॉजीनी केला गेला आहे. त्याच्यामुळे फायदा असा असतो की हाड मेल्ट होते, ऑपरेशन करताना पेशंटला दुखत नाही
तसेच नंतर ब्रुझिंग सूज ही विशेष येत नाही आणि नाकाच्या हाडांचे जर इरेग्युलॅरिटी असेल तर ती सुद्धा व्यवस्थित स्मूथ करता येते. ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट 4 तास माझ्या क्लिनिकमध्ये होता, नंतर ड्रेसिंग सकट ते घरी गेले. तिसऱ्या आणि 7व्या दिवशी मला परत दाखवायला आले, ड्रेसिंग काढले, काही टाके शिल्लक होते ते काढण्यात आले. ऑपरेशन नंतरचे फोटो व आधीचे कंपेअर करून आपल्याला स्पष्ट दिसतं की नाक बारीक झालेले आहे, नाकाचा पसरट भाग जो हाडांमध्ये होता तो कमी झालेला आहे, नाकाची पाळी कमी झाली आणि शेंडा जास्त शार्प झाला आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना जे ओठ बारीक करून पाहिजे ते खालचा ओठ आधीच्या मानाने कमी झालेला आहे. या पद्धतीने बदल होतो, साधारणपणे 3 ते 6 महिने लागतात, कधी कधी 8-10 महिनेसुद्धा लागू शकतात सर्व सूज ओसरण्याकरता. आणि आपले जे अपेक्षित गोष्टीत बदल पाहिजे होता तो शक्य झाला आहे की नाही हेसुद्धा हळूहळू आपल्याला जाणे होते. ह्याच्यात बाहेरून कुठेही टाके दिसत नाहीत आणि जे काही कट्स घेतले होते ते पूर्णपणे दिसेनासे होतात व हे परिणाम कायमस्वरूपी असतात. पेशंटची व्यवस्थित चर्चा ऑपरेशनच्या आधी केली गेली त्याच्यामुळे हा फायदा होतो की पेशंटला एक्झॅक्टली काय पाहिजे आणि आपण त्यांना सांगू शकतो की काय शक्य आहे काय नाही आहे. धन्यवाद.